ये लोटा जो है बिल्कुल बोला. हॅलो रामकृष्ण हरी, काय सांगाल आपण कुठून आलात आणि आता किती वेळ झाला दर्शन घ्या? आता आम्ही गल्लेबोरगावून इथून निघालो. आज आमच्या गावची वारी वार्षिक दरवर्षीप्रमाणे वारी असते. आज असणारा पहिला सोमवार हा बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ 72 वर्षानंतर आलेला आहे. श्रावणी पहिला सोमवार त्यानिमित्ताने गल्लेबोरगाव इथून पायदिंडी काढलेली. आम्ही घृष्णेश्वर दर्शनाला गेरुळला आम्ही जवळजवळ 30-35 वारकरी. श्रावण महिन्याचा म्हणजे श्रावण मास हा खूप महत्वाचा आहे भगवान शंकराचा उपासनी करता. आणि त्यातल्या त्यात पहिला सोमवार हा बऱ्याच वर्षानंतर 72 वर्षानंतर आलेला आहे. माझं बाळकृष्ण धारकुंडे महाराज गल्लेबोरगाव. खडगावमध्ये आलेलो आहे. माझं गाव 15 किलोमीटर येतो डॉक्टर. 71 वर्षानंतर माझ्या योगाला इथे यायचा. हो मी खूप खुश आहे इथं आल्यानंतर. नाव संजीव नारायण कर्ण राहणारोई खेळा पोस्ट तापरगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. बिहार साहेब आहे सीतामढी जिल्हा से सर. मैं भी सोशल मीडिया दर्शन करके बहुत खुश हुआ, बहुत खुश हुए, बहुत प्रसन्नता हुई. उसे सब बाबा मेरे सर पर मेरे परिवार पर सही परिस्थिति बना रहा है. और लाइव में मोटा जी दो घंटा से लगे. मैं इनसे बहुत खुश हूँ और भविष्य में आशा करता हूँ कि मेरी जिंदगी रही तो फिर यहाँ पर आएगी. हर हर महादेव. सर्वप्रथम माझ्या सगळ्या हिंदू शिवभक्त भावकांना श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार निमित्त हार्दिक शुभेच्छा. हे 12वे ज्योतिर्लिंग वेरूळ येथे घृष्णेश्वर मंदिर येथे जे मंदिर आहे इथे आता सध्या प्रचंड पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे प्रचंड गर्दी झालेली आहे आणि ट्रस्ट मार्फत भरपूर इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. लाईनीने सगळ्या भाविकांचं शांततेने दर्शन होत आहे. दर्शनाला काही नाही सर, एक 20-25 मिनिटात दर्शन झालं, व्यवस्थित दर्शन झाले आणि चांगले दर्शन झाले. घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांसाठी भरपूर प्रमाणामध्ये सुविधा केलेल्या आहेत. प्रथम म्हणजे भाविकांसाठी बॅरिकेडिंगची व्यवस्था केली आहे, दर्शन रांगेची व्यवस्था आहे. भाविकांना दिवसभर 11 क्विंटलच्या खिचडीचा प्रसाद वाटप केलेला आहे. त्याचप्रमाणे इथे मंदिरात कुठलाही अघटित प्रकार घडू नये, चोरी चपाटी उरी याकरिता 40 CCTV कॅमेरे लावलेले आहे. पोलीस प्रशासनाची संपूर्ण इथे व्यवस्था केलेली आहे. तसंच भाविकांना काही दुखापत वगैरे झाली किंवा तब्येत बिघडली यासाठी 24 तास मेडिकलची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिवसभर प्रसाद चालू आहे आणि यावर सर्व व्यवस्थापन हे घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे उत्तम प्रकारे पार पाडले जात आहे. मी विश्वस्त चंद्रशेखर शेवाळे घृष्णेश्वर मंदिराचा पुजारी आणि विश्वस्त ट्रस्टी आहे. Thank you.
आम्ही रामनगर मधून आलो दूध हॉस्पिटलचा, आम्हाला कमीत कमी 1.5 तास झाला. हर हर महादेव. घृष्णेश्वरांचं दर्शन घेत असताना हजारो भाविक होते. 2 तासामध्ये आमचं दर्शन व्यवस्थित झालं. मी छत्रपती संभाजीनगर इथून आले आणि 2 तासामध्ये व्यवस्थित दर्शन आले. व्यवस्था ही छान होती, सगळ्या प्रकारे व्यवस्थित दर्शन. छत्तीसगड से आहे हम लोग, छत्तीसगढ़ से, जांजगीर चांपा से दर्शन के लिए घृष्णेश्वर महादेव का. कितना टाइम लगा भी लाइन में? 2 घंटा. क्या मांगेंगे? बस आशीर्वाद लेने आए भोलेनाथ का और दर्शन करने आए हैं. दर्शन करने ही आए हैं भोलेनाथ जी का. बस हम लोग 13-14 लोग आए हैं. 15 13.